या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण अवयव पाडून वर्ग समीकरण कसे सोडवायचे ह्याचे उदाहरण पाहिले आज आपण पाहू की अवयव पाडून वर्ग समीकरणांची उदाहरणं सोडवताना साधारणपणे काय काय चुका होऊ शकतात दिलेले समीकरण वजा पाच एक्स अधिक दोन एक्सचा वर्ग बरोबर तीन याचे अवयव पाडण्याच्या पद्धतीने उत्तर शोधून काढा हा प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही व्हिडिओ थांबवा आणि तुम्ही तयार केलेले समीकरण जुळवून पहा जर तुम्ही पहिला पर्याय निवडला असेल तर हा चांगला प्रयत्न आहे परंतु हे उत्तर चुकीचे आहे कारण वर्ग समीकरण सोडवण्यासाठी तुम्ही त्याची मानक रूपात मांडणी केली नाही तुम्ही मानक रूपात या वर्ग समीकरणाची मांडणी केली नसल्याने हे समीकरण सोडवता येणे शक्य नाही जर तुम्ही दुसरा पर्याय निवडला असेल तर हा देखील एक चांगला प्रयत्न आहे परंतु हे उत्तर देखील चुकलेले आहे तुम्ही समीकरण मानक रूपात न मांडता सोडवताय त्यामुळे तुमचे उत्तर चुकतेय जर तुम्ही तिसरा पर्याय निवडला असेल तर हा एक चांगला प्रयत्न आहे परंतु हे उत्तर देखील चुकलेले आहे कारण समीकरण सोडवण्यासाठी तुम्ही मानक रूपात या समीकरणाची मांडणी करणे अनिवार्य आहे वर्ग समीकरणाची समी मानक रूपात मांडणी केली आणि समीकरणाच्या मध्यपदाचे विभाजन म्हणजेच स्प्लिट केले सोडवल्यानंतर दोन रेशीय समीकरणे प्राप्त झाली आणि प्रत्येक रेशीय अवयवांना शून्याबरोबर ठेवले परंतु तुम्ही समीकरण एक आणि दोन सोडवताना चिन्हात बदल केला नाही जर तुम्ही चौथा पर्याय निवडला आहे तर हे अगदी बरोबर उत्तर आहे ह्या वर्ग समीकरणाच्या प्रत्येक रेशीय अवयवाला शून्याबरोबर ठेवूया आणि समीकरण एक आणि दोन सोडवताना चिन्हात बदल करूया सोडवल्यानंतर अवयव पाहून सोडवलेल्या वर्ग समीकरणाचे असामान्य उत्तर किंवा मूळ प्राप्त होते आशा आहे तुम्हाला कळलं असेल की ह्या उदाहरणातील चौथा पर्याय का बरोबर होता आणि इतर का चुकीचे होते शिक्षक कधीकधी शिकवताना विद्यार्थ्यांना किती आकलन झाले आहे हे जाणून घेण्यासाठी अशा प्रकारच्या उदाहरणांची मदत घेऊ